नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील आज आपण पाहणार आहोत उडीद आणि त्याचे घरगुती उपाय उडीद हे प्रत्येकाच्या घरामध्ये असलेलं कडधान्य आहे उडीद हे फार शक्तिवर्धक कडधान्य आहे त्यामुळे जिथे जिथे आपल्याला शक्ती वाढवण्याची अपेक्षा आहे अशा ठिकाणी आपण उडदाचा वापर करू शकतो विशेषत हाय प्रोटीन डाएट म्हणून जे जी जिममध्ये बऱ्याच वेळा खेलं खाल्लं जातं बाहेर जे प्रोटीन पावडर जे खाल्ली जाते अशा तरुणांना मला सांगावंसं वाटतं की उडदाची पावडर करून उडदाच्या बऱ्याच पद्धतीने आपल्याला आहारामध्ये घेता येऊ शकतं उडदाचे पावडरसोबत इतरही पावडर जर ॲड करून तर तुम्ही जर खाल्ल्या तर तुम्हाला प्रोटीनचं ज्यांना शाखा आहे विशेषतः शाखा मांसाहारी लोकांना मांसामधून प्रोटीन मिळतं परंतु शाकाहारी लोकांची बऱ्याच वेळा अडचण होऊन बसते आणि जिमच्या लोकांना बऱ्याच वेळा कमी वेळामध्ये आपल्याला वेट गेन करायची अशी त्यांची अपेक्षा असते मसल बिल्डअप करण्याची अपेक्षा असते अशा लोकांनी उडदाचं जर या पदार्थ मी जे सांगणार त्या पद्धतीने जर आहारामध्ये बदल करून घेतला खाल्ले तर नक्कीच आपल्याला बिल्डअप करण्यासाठी आणि मसल बिल्डअप होण्यासाठी फायदा होऊ शकतो प्रोटीन त्याच्यामधून भरपूर कर मिळता येऊ शकतं त्याच्यामध्ये उडदाच्या पावडरीसोबत सराटे अश्वगंधा शतावरी याची जर पावडर आपण हे करून घेतलं तुपात भाजून घेतलं आणि त्याचं खडीसागर टाकून जर लाडू करून घेतले आणि ते जर रोज सकाळी खाल्ले तर आपल्याला भरपूर एनर्जी पण मिळणार आहे शक्ती वाढणार आहे सोबत तुमची प्रोटीन पण मिळणार आहे आणि मसल पण बिल्डअप होणार आहेत ह्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता दुसरा आणखीन उडदाचा जो उपयोग आहे उडीद जे आहे हे सगळ्यांकडे असणारं कडधान्य आहे तर दुसरा जो उपयोग आहे तो उडदाचं उडीद वडे उडदाचा उडदाची डाळ करून त्याच्यामध्ये हिंग आणि आले टाकून जर म त्याचे वडे तयार केले आणि ते जर लोण्यासोबत खाल्ले तर वाताच्या आजारामध्ये विशेषतः जिथं अस्तिक्षय झालं हाडाची झीज झाली आहे अशा वाताच्या आजारामध्ये उडदाचे वडे खाल्ल्याने खूप चांग पद्धतीने फायदा होऊ शकतो आता उडीद वडे सांगितलेले आहेत हां बाकीचे रेग्युलरचे वडे सांगितलेले नाही आहेत ते आपल्याला त्रास देणार आहेत बेसनाच्या डाळीचे जे वडे आहेत ते तुमचे वात प्रकोप करणार आहेत त्यामुळे हरभऱ्याच्या डाळीचे वडे खाचाल चुकून ते नाही उडदाचे वडे खायला सांगितलेले आपण तर उडीद वडे खाल्ले तर आपल्याला वाताच्या आजारामध्ये फायदा होऊ शकतो आणखीन त्याचा एक अफलातून फायदा सांगाय झालं तर सांगू तुम्हाला त्याच्यामध्ये ज्यांना अर्धी झालेले आहे तोंड वाकडं झालेले आहे पक्षाघातामध्ये बऱ्याच बऱ्याच पेशंटचं तोंड वाकडं होतं त्याला आयुर्वेदामध्ये अर्धीत म्हणतात तर हेच आता जे सांगितले उडदाचे वडे हिंगाने आले टाकून गेलेले उडदाचे वडे लोण्यासोबत जर खाल्लं तर अर्धेद्यामध्ये देखील खूप छान पद्धतीनं त्याचा उपयोग होऊ शकतो आणि आपलं तोंड वाकडं जे झालेलं आहे ते कमी व्हायला मदत होऊ शकते त्यानंतर ताप येऊन गेल्यानंतर जे विकनेस येतो आपल्याला बऱ्याच दिवस तापामध्ये आपण जर पडून राहिलो किंवा बऱ्याच दिवसाचा जर ताप जर मुरलेला ताप जर बरा झाला आणि त्याच्यानंतर आपली शक्ती जी अशक्तपणा आलेला असतो तो दूर होण्यासाठी उडदाचं डाळीचं पीठ तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खडीसाखर टाकून जर लाडू केले आणि ते जर लाडू रोज सकाळी घेतलं तर आपल्याला जो विकनेस आलेला आहे जो क्षय झालेला आहे शरीराचा तो भरून निघतो आणि आपल्याला एनर्जी चांगल्या पद्धतीने येऊ शकते धातुपुष्टीसाठी जर शुक्राची पुष्टतेसाठी देखील आपल्याला उडदाचं वडे जर खाल्लापून तर देखील शुक्रपुष्टीसाठी पौष्टिक होण्यासाठी आपल्याला उडदाचा छान पद्धतीनं फायदा होऊ शकतो तर या पद्धतीनं उडदाचं आपण भरपूर उपयोग करून घेऊ शकतो आणि आपल्याला विशेषतः एनर्जी येण्यासाठी शक्ती येण्यासाठी मसल बिल्डअपसाठी आपल्याला उडदाचा छान पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो आणि अर्धीसाठी देखील उडदाचा आपल्याला आहारातील औषध म्हणून उपयोग करता येऊ शकतो धन्यवाद